मालक नमस्कार, आपला परिचय सांगा। तालुका जिल्हा मोबाईल नंबर सांगा तुमचा। हां, तर आपण ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणचं थोडं वर्णन सांगा या गावचं। अक्कडी तालुक्यातील यात्रा, तिसरी यात्रा म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्रातील एक नंबर यात्रा, त्या यात्रेसाठी माझे तीन वासरे घेऊन या ठिकाणी आलेलं आहे। त्या यात्रेची खासियत अशी आहे की महाराष्ट्रातून दुसरी यात्रा जानेवारीमध्ये होते आणि तिसरी यात्रा ही चैत्र महिन्यामध्ये होते। त्या यात्रेत म्हणजे अतिशय उत्तम जातीवंत किल्ला अशी जनावरं येत असतात आणि विक्री आणि खरेदी पण मोठ्या प्रमाणात होत असते। त्यासाठी ह्या यात्रेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पुणे किंवा मुंबई ह्या ठिकाणून शेतीच्या नादासाठी येणारी लोकांना सुद्धा बऱ्यापैकी माल मिळाला जातो। तुम्ही या खिलारमध्ये काय म्हणून काम करता? मी या खिलारमध्ये हाऊस म्हणून काम करत आहे। मला काय म्हणजे पैसे कमवायचे हे अपेक्षा नसून मला एक खिलार संगोपन, एक चांगल्या क्वालिटीचं संगोपन हे अजून पुढे चालावं यासाठी मी काम करत आहे। मोबाईल नंबर परत एकदा सांगा तुमचा। 9668 तरी यात्रा किती दिवस भरली जाते? कमीत कमी यात्रा 5 दिवस राहिली जाते। प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला लोकांचा किंवा खिलार प्रेमींचा? 2 वर्षाच्या कालावधीनंतर लॉकडाऊनच्या नंतर आता पहिल्यांदाच यात्रा भरल्यामुळं जरा प्रतिसाद कमी आहे। प्रत्येक वर्षी हा प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं व्यापाऱ्यांचा किंवा शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं असतो। तुम्ही या यात्रेत किती खिलार घेऊन आलात? माझ्याकडे टोटल 3 खिलार आहेत। वर्षाचे असतील कोणत्या प्रकारचे आहेत? एक कोसा खिलार आहे, एक मिक्स जातीवंत खिलार कर्नाटक महाराष्ट्रात चालण्यासारखा आहे आणि एक शर्यतीसाठी लहान किल्लो आहे ती चालण्यासाठी आहे। ठीक आहे, जर तुम्हाला खिलार प्रेमींनी किंवा खिलार संगोपन करणाऱ्या तरुण पिढीने तुमच्याकडे अपेक्षा केल्या किंवा मागणी केल्या तर त्यांच्या पूर्ण कर होतील का तुमच्याकडे किंवा त्यांना माहिती भेटेल का? 100% माहिती देईल। ठीक आहे, धन्यवाद मालक। तुम्ही नादखोळा परिवाराला या करसुंडी यात्रेत चांगला प्रतिसाद दिला आणि करसुंडी यात्रेबद्दल आणि येणाऱ्या खिलार प्रेमींबद्दल 2 शब्दात तुम्ही माहिती दिली त्याबद्दल खूप आभारी आहे। धन्यवाद।